विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवून स्वतःबरोबरच देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचं काम आजची युवा पिढी करत आहे. शीतल कांबळे या युवतीनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारोत्तोलन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. तन्वीर इनामदार या युवा उद्योजकानं तंत्रज्ञानातल्या कौशल्याचा समाज उन्नतीसाठी वापर केला आहे. कर्मवीर चक्र पुरस्कार देऊन संयुक्त राष्ट्रांनी त्याचा सन्मान केला आहे. राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देणाऱ्या शीतल आणि तन्वीर या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त या दोघांनाही काल आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं होतं. पाहूया या मुलाखती. राष्ट्रीय युवा दिन आहे आणि विवेकानंदांची जयंती आपण साजरी करतो. शीतल, मला खरं तर सांग पहिल्यांदा की तू भारोत्तोलन स्पर्धा किंवा भारोत्तोलन हा क्षेत्र की जे खरं तर पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी खेळावं किंवा स्पर्धा खेळावी असं कशामुळे ठरवलंस किंवा कशामुळे तुला ही प्रेरणा मिळाली? माझं प्रेरणास्थान म्हणजे माझे आजोबा जे कुस्ती पैलवान होते. मी फिटनेसच्या क्षेत्रामध्ये आधीपासून होते, वावरत होते आणि स्पर्धा वगैरे पाहायला मी जायचे. त्यावेळेस मी पाहिलं की महिला खेळाडूंचा सहभाग हा तितका नाहीये जितका पुरुषांचा आहे आणि पुरुष हे भार चांगल्या प्रकारे उचलतात, महिला त्या मानाने कमी उचलत होत्या त्यावेळेस. बट त्यावेळेस एक इंटरेस्ट असतो जो खूप प्रमाणामध्ये मला वाढला आणि माझे प्रेरणास्थान म्हणजे माझे आजोबा जसं मला सांगितलं ते पैलवान होते. त्यानंतर मग मी म्हटलं की नाही मीही करू शकते, मी का नाही, म्हणजे एवढंही काही असं अवघड नाहीये असा माझा त्याला विचार झाला आणि मी त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि मी तेव्हापासूनच इंटरेस्ट खूप दिला. आणि माझे गुरु श्री सैदल सोंडे भारश्री आहेत ते आणि तेही माझे प्रेरणास्थान आहे. माझी फॅमिली हे सर्व माझे प्रेरणास्थान आहे आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की नाही की महिला खेळाडू यांना त्या लेवलला नेऊन ठेवायचं एक सेट केला आहे गोल मी आणि ते मी नक्कीच पूर्ण करेन. अशी कुठली स्पर्धा तू बघितली होतीस की ज्याच्यामध्ये मुली खेळतात किंवा महिला खेळतात? मी पाहिलेली स्पर्धा होती ती स्टेट राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यावेळेस कमीत कमी 15 ते 20 महिला खेळाडू होत्या ज्या आता त्यांनी छत्रपती पुरस्कार वगैरे त्यांना मिळालेले आहेत आणि जागतिक स्तरावर त्याही खेळलेले आहेत, त्यांना ब्रॉन्झ मेडल वगैरे मिळालेले आहेत आणि तेही प्रेरणास्थानच आहेत माझे तसं पाहायला गेलं तर. आणि एकूण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहे असं दिसतं या खेळामध्ये एकूण जेव्हा आपण देशाचा विचार करतो तेव्हा? हो हो नक्कीच, कारण मी नॅशनल ही ज्यावेळेस आम्ही खेळतो त्यावेळेस महाराष्ट्रातल्या महिला या फर्स्ट रँकवर असतात, त्यांनी कधी तो रँक सोडला नाहीये. सगळ्यात जास्त पार्टिसिपेट करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत पॉवर लिफ्टिंग मध्ये तसं पाहायला गेले तर. तन्वीर, तू एक इंजिनियर अभियंता आहेस आणि तू तुझ्या मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग समाजोपयोगी उपक्रमांसाठी किंवा अँटरप्रेनर ज्याला म्हणतो की नवीन स्टार्टअप बिझनेस सुरू करण्याच्या दृष्टीने केलास आणि त्यानिमित्ताने आज तुला एक साने गुरुजी युवा वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला, त्याबद्दल सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आजच संध्याकाळी तो पुरस्कार तुला मिळालेला आहे. मला असं सांग की या पद्धतीचं समाजभान जागवणं किंवा एकदा आपण नोकरी करायच्या काळामध्ये असताना समाजाविषयी काहीतरी करायचं आपल्या प्रयत्नांना किंवा आपल्या कामातनं त्या दृष्टीने काहीतरी काम करायचं हे तुला कसं काय सुचलं आणि ही प्रेरणा कशी काय मिळाली? जसं तुम्ही सांगितलं सर की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पण एक सोशल एंटरप्रेनर सुद्धा आहे आणि सोशल एंटरप्रेनर होण्यासाठी माझ्या आईची खूप जडणघडण मॅरेजमध्ये झाली. खूप अनुकूल परिस्थितीमधनं तिने मला जळवून एक मेकॅनिकल इंजिनियर केलं पण सुरुवातीपासूनच तिने मला सोशल बॅकग्राऊंडमध्ये ठेवलं होतं जेणेकरून माझ्यामध्ये एक भाव निर्माण झाला की समाजासाठी काही करण्याची गरज आहे आणि मला स्वतःला एक इंजिनियर व्हायची खूप इच्छा होती. सो ज्या दोन्ही गोष्टी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झाल्या आणि मी इंजिनिअरिंगचं माझं शेवटचं वर्ष याच वेळेस ठरवलं होतं की मी काहीतरी समाजासाठी असं करणार आहे. जॉब करणं हा सर्वांपर्यंत एक ऑप्शन असतो पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्यासाठी मग मी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन या नावाने एक सोशल व्हेंचर सुरुवात केली जे एक नॉन प्रॉफिट सोशल व्हेंचर आहे आणि त्यात मी माझे जे इन्व्हेन्शन्स आहे जे टेक्नॉलॉजीज मी बनवल्या त्याचा समाजाला कसा फायदा होऊ शकतो यावर मी कार्य करू लागलो आणि हे कार्य आमचं 2017 ते आतापर्यंत सुरू आहे. याच्यामध्ये सध्या आम्ही 2 इन्व्हेन्शन्सला घेऊन आम्ही यामध्ये कार्य करत आहोत. पहिलं म्हटलं तर नीरचक्र जे गावातल्या महिलांना पाणी व्हावं लागतं. इंडियामध्ये खूप प्रचंड प्रमाणात याचा त्रास आहे. जर WHOचे रेकॉर्ड बघितले तर 163 मिलियन पीपल ऑफ इंडिया त्यांना रोज पाणी वाहून आणावं लागतं, ऍटलीस्ट 3 ते 4 किलोमीटर त्यांना चालावं लागतं आणि याने भारताचा $10 बिलियन लॉस होतोय पर इयरला.
हा एक जो नीरचक्र प्रकल्प आहे इट्स अ टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये 80 लिटर पाणी एकाच वेळ महिलेला घेऊन जाता येतं, ते पाणी शुद्ध करून मिळतं. प्रत्येक प्रकारच्या गावाची जो ग्रामीण भागाचा टोपोग्राफी असतो त्याला तो अनुकूल असतो, त्याला तो पूर्ण अडॉप्ट करतो. त्याचबरोबर घेऊन जाण्यासाठी फक्त 4 ते 5 किलोची ताकद लागते. आणि हा प्रकल्पाद्वारे आम्ही मिशन परिवर्तनची सुरुवात केलेली आहे. आणि मिशन परिवर्तन हा फोकस करतोय की 2021 अखेरपर्यंत महाराष्ट्रातले 14 डिस्ट्रिक्ट, 200 गावं आणि 7,000 कुटुंबियांपर्यंत आम्हाला नीरचक्र पोहोचवायचं आहे. आणि त्यासाठी मला सांगायला आनंद होईल की माझ्यासारखेच यंगस्टर्स मला जोडले गेलेले आहेत, ऍज अ व्हॉलेंटियर म्हणा, ऍज अ माझे टीममेट म्हणा. आणि या सगळ्या यंगस्टर्स एनर्जी मिळवून आम्ही प्रयत्न करतोय की एक बदलत्या भारताकडे आम्ही स्टेप ठेवायचा प्रयत्न करत आहोत. माझा दुसरा जो जसं म्हटलं मी 2 इन्व्हेन्शन घेऊन आम्ही सुरुवात केली, तर दुसरा म्हणजे इकॉन प्लास्ट टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये आम्ही वेस्ट प्लास्टिकला कॉन्क्रीटमध्ये कन्व्हर्ट करतो विदाउट हिटिंग ट्रीटमेंट विदाउट कार्बन इमिशन. जेणेकरून जे अवेलेबल डम्पयार्ड मधलं प्लास्टिक आहे किंवा जे आपलं रोज निघत आहे प्लास्टिक, हे मला कम्प्लिटली मान्य आहे की आपल्याला आतापर्यंत प्लास्टिकला पर्याय भेटला नाही, पण जे अवेलेबल डम्प प्लास्टिक आहे त्यासाठी तर पर्याय काढण्याची गरज आहे. ते क्लायमेट चेंजच्या मद्देनजर ठेवून, कारण की क्लायमेट चेंज हा CO2 खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि रिसायकलिंग ऑफ प्लास्टिक म्हटलं तर कार्बन हा आपल्या डोळ्यासमोर असतोच, तर त्याला पूर्णतः निग्लेक्ट करून आम्ही ही टेक्नॉलॉजी बनवली आहे ज्याच्यामधनं सिमेंट आणि कॉन्क्रीटचे प्रोडक्शन आम्ही घेतो. याच्यामध्ये 20 ते 30% कपात होती त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सेल्स प्राईसमध्ये, जेणेकरून सामान्य माणसाला ते स्वस्त दरात आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता येईल. असाच आम्ही याचा प्रकल्प राबवलेला आहे हरबिंजर ग्रुपच्या CSR सोबत, ज्याच्यामध्ये 14 हेअरिंग इम्पेअर्ड मुलांना आम्ही तिथं एम्प्लॉयमेंट दिलेली आहे आणि पुण्यातलं वेस्ट प्लास्टिक सोसायटीतलं आहे ते कलेक्ट करून आम्ही तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत आहोत. मला वाटतं पर्यावरण काय गटवारी असेल, तू कुठल्या गटात खेळतेस? गटवारी 47 पासून स्टार्ट होते मुलींची आणि मी 57. सुरुवातच तशी केलीस का आधी पहिल्या गटातून? प्राथमिक गटातून? प्राथमिक मी 52 गटातून खेळत होते आणि त्यानंतर मी बऱ्याच एक वर्षानंतर मी माझी कॅटेगरी वर्गवारी चेंज केली आणि मी 57 मध्ये खेळते. मी सिनियर प्लेअर आहे. पहिली की मी सिनियर प्लेअर आहे. पॉवर लिफ्टिंग मध्ये बऱ्याच कॅटेगरी असतात, ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर, Master 1, Master 2. तशी मी सिनियर या गटामध्ये आहे आणि आतापर्यंत मी जेवढेही कॉम्पिटिशन विन झाली ते सिनियर गटातच झाली. आतापर्यंत कुठल्या स्पर्धांमध्ये तुला यश मिळाले? मी डिस्ट्रिक्ट मध्ये जेवढे मी डिस्ट्रिक्ट खेळली, 4 मी डिस्ट्रिक्ट खेळली, त्याच्यामध्ये 2 डिस्ट्रिक्ट या पॉवर लिफ्टिंगच्या होत्या. त्यामध्ये मी फर्स्ट रँक होती, गोल्ड मेडलिस्ट होती. बेंच प्रेस ही मी खेळले डिस्ट्रिक्ट लेवलला, त्याच्यामध्येही मला गोल्ड मेडल होतं. स्टेट लेवलमध्येही मला चॅम्पियनशिप मिळाली, गोल्ड मेडलच होतं. नॅशनलमध्ये फेडरेशन कपमध्ये मी सिल्वर मेडल मिळवलं आणि सुब्रत क्लासिक इंटरनॅशनलमध्ये मी पॉवर लिफ्टिंगमध्ये गोल्ड, डेडलिफ्टमध्ये गोल्ड आणि बेंचप्रेसमध्ये सिल्वर. मी तुझ्याकडे सोन्याचे आणि चांदीचे दागिने खूप आहेत असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही, अजून मिळवायचे. नक्कीच नक्कीच. तन्वीर, तुझ्या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा घेतली आहे आणि संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणजे जागतिक पातळीवर दखल घेतली गेली, तर या पातळीवर दखल घेण्यासाठीचे प्रयोगांसाठी असलेले निकष काय आहेत आणि त्याच्यामध्ये तू कुठे कुठे स्वतःला सिद्ध केलंस? नक्कीच, संयुक्त राष्ट्रांनी दखल घेणे हे आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्याची गोष्ट होती आणि याची सुरुवात झाली म्हणजे नीरचक्रपासून. नीरचक्रला झेंडेवाडी या गावांमध्ये आमचा सर्वात प्रथम पायलट प्रोजेक्ट होता. एक वर्षाच्या स्ट्रगलिंग नंतर, एक वर्षाच्या मेहनतीनंतर आमचा जो पहिला पायलट प्रोजेक्ट झेंडेवाडीमध्ये झाला, ज्यामध्ये सर पी ए इनामदारांनी आमची तिथं मदत केली की फॉर डुईंग दॅट पायलट प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टचे जे इम्पॅक्ट झाले, आम्ही तिथं 17 महिलांना तिथं नीरचक्र डिस्ट्रीब्युट केलं, जे ज्यांचे अबॉर्शन झालते पाणी आणण्यामुळे, ज्यांच्या घरी लिटरली ऍक्सिडेंटल डेथ झालते अशा आणि अपंगत्व अशा असणाऱ्या 17 फॅमिलीजला आम्ही तिथं नीरचक्र प्रोव्हाइड केलं. आणि त्यांच्या फॅमिलीला नीरचक्र भेटल्यानंतर जे इम्पॅक्ट झाले ते असे की त्यांचे 70 ते 80% त्यांचा पाणी वाहतुकीचा जो त्रास होता तो कमी झाला. टाइम त्यांचा कमी होऊ लागला, 80% टाइम त्यांचा कमी झाला. ते टाइम ते त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी, ते रोजगारवर अवलंबून असतात, ताशीवर ते कमवतात, तर ते रोजगारात त्यांचा टाइम वाढवू लागला, तर त्यांचं रोजगार वाढू लागलं. मुलं जी आहेत त्यांना पाणी वाहतुकीसाठी शाळा सोडावी लागली नाही,
महिलांच्या शारीरिक कुठल्याही स्ट्रक्चर व त्याचा प्रकार इम्पॅक्ट होऊ लागला, नेगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ लागला नाही, असे सगळे जे ज्याचे इम्पॅक्ट होते ते युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 1 ते 17 असे 17 गोल आहेत, त्याच्यामधले 1, 4, 6, 13, 14 आणि 17 एवढ्या गोल्सला आम्ही सस्टेनेबली फुलफिल करू शकलो. आणि हेच ज्यावेळेस आम्ही युनायटेड नेशन्सला सबमिट केले रेक्स ग्लोबल फेलोशिप अंतर्गत, तर त्यावेळेस मला दोन गोष्टी तिथनं सौभाग्याने भेटला. पहिली गोष्ट म्हणजे तर रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप फॉर 2019, त्याचबरोबर कर्मवीर चक्र अवॉर्ड फॉर 2019. आणि सांगायला आवडेल की महाराष्ट्रातला मी सगळ्यात छोटा 23 वर्षीय पहिला मुलगा होतो 2019 मध्ये ते घेण्यासाठी, आणि ते माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. आणि त्याचनंतर त्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालंय. आणि आमची जी फाउंडेशन आम्ही म्हणतो की आम्ही स्वतःला टीम ट्री म्हणतो. ट्रीचं सर अब्रिव्हिएशन सांगितलं तर टेक्नॉलॉजी रियूज एन्व्हायरमेंट एम्पॉवरमेंट इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, तर असं आम्ही त्याचं अब्रिव्हिएशन केलेलं आहे. आणि आमचं सर्वांचं आता विजन असं आहे की याच विजनला हे मद्देनजर ठेवून की सोशिओ टेक्निकल इंटिग्रेशन फॉर द फ्युचर ऑफ कम्युनिटी टू अटेंड द परपेच्युअल ग्रोथ बाय द एंड ऑफ 2025 आम्हाला फोर्ब्स अंडर 30 फ्रंट पेजवर यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व अथक प्रयत्न आणि श्रम घेत आहोत. नक्कीच. शीतल, तुझं या क्षेत्रामध्ये येतानाच कसं होतं, कुठली कुठली आव्हानं तुला पेलायला लागली? सुरुवातीला मला असं फॅमिलीचा असा सपोर्ट नाही अशातला भाग नाही, मला फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे. मला फॅमिलीच्या बाबतीमध्ये काही नाही, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर सपोर्ट हा गव्हर्नमेंटचाही असायला हवा की आम्ही ज्या क्षेत्रात आम्ही खेळाडू आहोत, तर आम्ही राज्यस्तरीय खेळतोय, नॅशनल्स खेळतोय, इंटरनॅशनल्स खेळतोय, तर गव्हर्नमेंट त्याची आमची दखल घ्यायला हवी असं मला पर्सनली वाटतंय. आणि हे ऍक्च्युअल मध्ये फॅक्ट आहे, घ्यायलाच हवी की खेळाडू म्हणून आम्ही एवढे जर प्रयत्न करतोय आणि जर गव्हर्नमेंट आम्हाला काही सपोर्ट करत नाही तर त्याला तेवढा अर्थ नाही बसत. आम्ही ह्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या स्वखर्चावर सगळं करतो की गव्हर्नमेंटचा आम्हाला काहीही सपोर्ट नाहीये. म्हणजे ट्रॅव्हल खर्च असू द्या, तिथे राहण्याचा खर्च असू द्या किंवा काही, तिथे अरेंजमेंट काय आहे वगैरे हे गव्हर्नमेंट आमचं काही दखल घेत नाही. तर हे गव्हर्नमेंटने आमच्यासाठी करावं आणि आम्हालाही चान्स द्यावा की आम्ही आम्हाला स्वतःला प्रूव्ह करू.